येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 2 जानेवारी ते 8 जानेवारीमध्ये रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत आणि त्यांच्या शस्त्रांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आलं. येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत रेझिंग डे हा सप्ताह साजरा करण्यात येतोय. पोलीस स्टेशनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना पोलीस स्टेशनच्या शस्त्रांबाबत तसेच दैनंदिन कामकाजाबाबत माहिती देण्यात येते. पोलीस विविध बंदुकींचा शस्त्रांचा वापर कशा प्रकारे करतात याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारीच्या दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशन येथेही संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच पोलीस रायझिंग डे साजरा करण्यात येत आहे. या 7 दिवसाच्या उपक्रमामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन तसंच विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची एकंदर माहिती अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या तारखेला या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलून त्यांना SLR कारबाईन त्यानंतर पिस्टल अशा वेगवेगळ्या वेपन्सची माहिती देण्यात आली आणि कशा पद्धतीनं किंवा कुठल्या पद्धतीने त्यांचा वापर करतो या संदर्भातही त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्याच पद्धतीनं एकंदरीत पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं याचंही मार्गदर्शन करण्यात आलं. या पुढील 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या विषयांवर म्हणजेच मोटर विषयाच्या कायद्यावर त्याच पद्धतीनं महिला सुरक्षा त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या माजी सैनिक अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस रायझिंग डे साजरा करून लोकांच्या समस्यांचं निरसन त्याच पद्धतीनं त्यांना पोलीस खात्याशी जवळी कशी साधता येईल या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं. प्रशांत कलंके, C24 तास, येवला.